तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर आज आपण बघणार आहोत बांधकाम पहिल्या दोन आपत्त्यास एक लाखापर्यंतची शिष्यवृत्ती ही देण्यात येत आहे ठीक आहे तर ते तुम्ही कशा पद्धतीने ती शिष्यवृत्ती मिळवू शकता ठीक आहे याच्यामुळे तुमच्या पाल्याच्या श शिक्षणासाठी जेवढे खर्च असेल तेवढं त्याच्यातून भागेल असं मला वाटते कारण फार मोठी शिष्यवृत्ती इथे देण्यात येत आहे ठीक आहे कारण अनेक गरीब विद्यार्थी पैशाअभावी त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत आता असे होणार नाही असे मला वाटते कारण एवढी मोठी सवलत आपल्याला देण्यात येत आहे ठीक आहे मलासुद्धा हे ऐकून फार चांगले वाटले तर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असे मला वाटले याच्यामुळे मी या व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन अपडेट्स व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया काय आहे ती शिष्यवृत्ती कशा पद्धतीने आपल्याला भरा येईल कशा पद्धतीने आपल्याला त्याचा लाभ घ्यायला येईल सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला देणार आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो तेथून तुम्ही या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊ शकता तसेच आता मी या वेबसाईटवर आलेलो आहे तर तुम्ही इथे आल्यानंतर काय करायचं आहे पहिल्यांदा आपली डेस्कटॉप मोडमध्ये करायचं आहे त्याच्यानंतर इथे तीन डॉट्सवर क्लिक करायचं आहे ठीक आहे इथे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे इथे बघू शकता कामगार कल्याणकारी योजना ठीक आहे इथे तुम्ही बघू शकता कोणकोणत्या सवलती तुम्हाला देण्यात येत आहेत ठीक आहे कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चा पूर्ततेसाठी तीस हजार दे देण्यात येत आहेत बघा मध्यान्ह भोजन आवश्यक हत्यारे घेण्यासाठी पाच हजार रुपये प्रतिवर्ष असं मला वाटतं त्याच्यानंतर फार अशा सवलती आहेत तिथे तुम्ही सर्व बघू शकता मी आता डायरेक्ट आपल्या शिष्यवृत्तीच्या याच्यावर तुम्हाला घेऊन जातो ठीक आहे इथे दोन नंबर ऑप्शन बघू शकता शैक्षणिक ठीक आहे या योजनेच्या अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत बघा म्हणजे नोंदणीकृत कामगार बांधकाम कामगार ठीक आहे तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला काय नोंदणी करायला येईलच म्हणजे तुम्ही नोंदणीकृत होऊनच जाल ठीक आहे म्हणजे नोंदणी करायची आहे फक्त त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये जर विचारलं तर त्याच्याबद्दलसुद्धा मी एक व्हिडिओ बनवीन त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात कशी नोंदणी करायची ही सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देईन तरी ते तुम्ही बघू शकता तुम्हाला पहिली ते जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेता तोपर्यंत तुम्हाला इथे शिष्यवृत्ती देण्यात येत आहेत म्हणजे किती भारी सवलत आहे बघा बरे ठीक आहे बघा हो का वैद्यकीय पदवीकरिता एक लाख रुपये अभियांत्रिकी पदवीकरिता साठ हजार रुपये प्रतिवर्ष आहे बघा म्हणजे इथे शिक्षणाचा सर्व खर्च याच्यातून निघल किती भारी आहे इथे तुम्ही बघू शकता हे झालं ग्रॅज्युएशनसाठी ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता पदवीच्या अभ्यासक्रमाकरिता वीस हजार रुपये नोंदणीकृत कामगार पत्नीसह लागू बघा पदवीच्या म्हणजे डिप्लोमा हे याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता इयत्ता अकरावी ते, ते बारावीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष दहा हजार म्हणजे जे विद्यार्थी अकरावी किंवा बारावीला आहेत त्यांनासुद्धा दहा हजार रुपये मिळणार आहेत बघा जे विद्यार्थी आठवी ते दहावीमध्ये आहेत त्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत पहिली ते सातवीमध्ये आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहेत ठीक आहे म्हणजे इतकी भारी सवलत तुम्हाला इथे देण्यात आली आहे दहावी ते बारावीसाठी दहा हजार एवढे प्रतिवर्ष शिष्यवृत्ती देण्यात येत आहे म्हणजे मला ही एक चांगली एजातली म्हणजे वैद्यकीय पदवी करता जर कोणी वैद्यकीयला गेले असेल डॉक्टर केला त्याला एक लाख रुपये मिळणार जर कोणी इंजिनिअरिंगसाठी गेलं असेल तर त्याला साठ हजार रुपये मिळणार प्रतिवर्ष म्हणजे अशा एकंदरीत तुमचा शिक्षणाचा खर्च निघावा ठीक आहे कोणाची अपेक्षा राहू नये पैशामुळे त्याचे शिक्षण होऊ नये असं काही होऊ नये त्याच्यामुळे एवढं मोठं क शिष्यवृत्ती देण्यात आले आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे कशा पद्धतीने लाभ घ्यायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन याच्यासाठी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन अपडेट्स व्हिडिओ येत राहतील ही शिष्यवृत्तीला अप्लाय कसं करायचं हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा पुढचा व्हिडिओ बनवा ठीक आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीची शिष्यवृत्ती आहे अशा पद्धतीचे अपडेट आहे तर भेटूया पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद